गणेश या पुढे नेमकी काय कारवाई असणार आहे, मेडिकल झाल्यानंतर पुढची प्रक्रिया नेमकी काय असेल? हे बघा, अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आत आरोपीला कोर्टासमोर हजर करावं लागतं रिमांडसाठी, आणि रिमांड करण्याआधी मेडिकल करणं खूप गरजेचं असतं. जर आरोपीला कोणताही आजार असेल किंवा काही त्रास होत असेल तर ते मेडिकलमध्ये समोर येतं. कोर्टामध्ये मेडिकली फिट आरोपी उपस्थित करावा लागतो आणि यासाठी आता मेडिकल केली जाईल. जे जे रुग्णालयामध्ये सेंट्रल एजन्सीचे मेडिकल होतात, कारण सेंट्रल एजन्सीचे मेडिकल जे आहेत सेमी गव्हर्नमेंटच्या ज्या हॉस्पिटल तिथं होतात, तर जे जे मध्ये ही कारवाई मेडिकल केलं जाईल आणि त्यानंतर वेळ असेल तर त्यांना थेट आजच, जे मला ईडीकडनं माहिती मिळते, आजच त्यांना जवळपास 4-4:30 सुमारास कोर्टामध्ये हजर केले जाईल. त्यांची रिमांड घेतली जाईल. रिमांड घेऊन पुढची चौकशी जे आहे ईडी करेल. म्हणजे आता समजा अर्ध्या तासामध्ये मेडिकल झालं तर 4:30 त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. रिमांड घेतल्यानंतर जर रिमांड मिळाले तर त्यांना कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं चौकशी केली जाईल. मुळात अशा प्रकरणामध्ये पहिली रिमांड ही मान्यच होते आणि ईडीच्या केसेसमध्ये ज्यामध्ये पीएमएलए असतं, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत जी केस केली जाते, त्यामध्ये जे रिमांडची कालावधी असतो तो पूर्ण रिमांड दिला जातोच. कारण ही खूप टेक्निकल केस असते, यामध्ये अनेक डॉक्युमेंट्स आणि अनेक गोष्टींचा जो आहे खुलासा करायचा असतो. म्हणून जवळजवळ सगळी जी रिमांड आहे ती रिमांड एक्झॉस्ट केल्यानंतरच त्यांना न्यायालयीन कोठडी दिली जाते. म्हणजे आता आपण पाहतोय की यामध्ये जवळ लवकर सुटका होणार नाही हे निश्चित आहे. कारण आपण पाहिलं की याआधी देखील नवाब मलिकांच्या आधी अनिल देशमुख यांची अटक झाली होती, ते अजूनही तुरुंगात आहेत. आणि पीएमएलए आणि या केसमध्ये काही महिने किंवा वर्षही लागतात. तर आता यांची अडचण खूपच वाढली आहे नवाब मलिकांची. आज रिमांड घेतली जाईल आणि यामध्ये जे जे निष्पन्न होईल किंवा जे जे पुरावे जे जे एव्हिडन्स मिळतील त्याच्या आधारे पुढची कारवाई केली जाईल. आणि हे प्रकरण खूपच गंभीर आहे, कारण ईडीनं ज्या प्रकारे अटक केली आहे आणि एनआयएनं यामध्ये जी मदत केली आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ईडी आणि एनआयए या दोघांच्या या केसमध्ये एक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, तो म्हणजे नवाब मलिक यांचे थेट संबंध अंडरवर्ल्डशी आहेत, तेही दाऊद इब्राहिमशी, ज्यानं 1993 बॉम्बला घडून आणलं, तो एक दहशतवादी आहे. तर या अशा केसमध्ये एनआयएनं जर पुढे कारवाई केली तर शक्यता आहे की आणखी स्ट्रिंजंट लॉ किंवा सेक्शन त्यांच्यावर ते लावले जाऊ शकतात, ज्यामध्ये यूएपीई आहे. तर आता पुढे काय होतं हे सेंट्रल एजन्सीज काय करतात हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे. सध्या तरी या प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट किंवा ज्या केसमध्येच त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि या केसमध्ये आता नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुढची एजन्सीज काय कारवाई करतं तर तेही पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आता ईडीची कस्टडी त्यांना मिळण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.